आई तुझा भवानीला हाच आशीर्वाद मागितला की आई तू शक्तीची देवता आहे, त्यामुळे आम्हाला शक्ती दे की या महाराष्ट्रातल्या दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक महिला युवा या सगळ्यांच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याची ताकद आम्हाला मिळावी। आणि मला विश्वास आहे कारण ही जशी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तशी आमच्या परिवाराची देखील कुलदेवी आहे आणि म्हणून आईचा आशीर्वाद हा निश्चितपणे या ठिकाणी आम्हाला प्राप्त होईल आणि हे जे कार्य हातामध्ये घेतलंय ते कार्य आपण निश्चितपणे पूर्ण करू आणि तहानलेल्या मराठवाड्याला पाणी देण्याचं काम तर आपण इथे करूच, पण यासोबत पुढच्या टप्प्यामध्ये देखील जो कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा विषय आहे की ज्या ठिकाणी पुराचं वाहून जाणारं पाणी जे सांगली आणि कोल्हापूरला अक्षरशः वेढा घालतं हे पाणी डायव्हर्जन कॅनलच्या माध्यमातून उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यापर्यंत कसं आणता येईल या संदर्भातला देखील आपण आता प्रस्ताव हा वर्ल्ड बँकेकडे सादर केलेला आहे आणि वर्ल्ड बँकेने ऍक्टिव्ह कन्सिडरेशन मध्ये तो घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यातनं मोठ्या प्रमाणात हा बदल आपल्याला पाहायला मिळेल। यासोबत जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे ते पाणी देखील मराठवाड्यामध्ये आणण्याकरता ते पाणी वेगवेगळ्या लिफ्टच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचं काम हे आपण करणार आहोत। 2018-19 मध्ये या संदर्भातली सगळी संकल्पना आपण पूर्ण केली, त्याला सगळ्या मान्यता दिल्या, दुर्दैवाने त्याचं पुढचं काम होऊ शकलं नाही, पुन्हा सरकार आल्यावर त्याला गती दिली आणि आता त्याही संदर्भात जी आपली SLTC SLTAC आहे त्याच्यामध्ये त्याचं काम चाललेलं आहे, त्यालाही आपण लवकरच मान्यता घेणार आहोत आणि ते काम झाल्यानंतर मराठवाडा हा दुष्काळग्रस्त राहणार नाही, तो इतिहास असेल आणि एक सुजलाम सुफलाम अशा प्रकारचा मराठवाडा हा आपल्याला पाहायला मिळेल। आणि मला विश्वास आहे की हे कार्य आई तुझा भवानीच्या आशीर्वादाने आपण निश्चित पूर्ण करू शकू। मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो, आपल्या गावकऱ्यांचं अभिनंदन करतो, कारण आपण लोकांनी मदत केली नसती, आपण जमिनी दिल्या नसत्या तर हे काम आम्हाला करताच आलं नसतं, त्यामुळे गावकऱ्यांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो।